हेलो डियर फ्रेंड्स, हाउ आर यू? टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट इंग्लिश स्टैंडर्ड 2 3.3 लेट्स स्पीक पेज नंबर 36। बालमित्रांनो, यापूर्वीच्या पाठामध्ये आपण इंग्रजी बोलण्याचा सराव केला आहे। आता याही पाठात तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे। चला तर मग, या स्टेशनरी शॉप मध्ये हा मुलगा अहमद आणि हे शॉपकीपर काका यांच्यामध्ये काय बोलणं चाललं आहे, चला तर सर्वांनी ऐकूया। तुम्हीही ऐका आणि त्याप्रमाणे बोलण्याचा सराव करा। लिसन, रिपीट अँड इनॅक्ट। काका, आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स, डू यू हॅव इट? येस, आय डू। हाऊ मेनी कलर्स आर देअर इन अ सेट? 12. हाऊ मच डज इट कॉस्ट? 20 rupees. Please give me one set. Here it is. Thank you. Here is your money. Thank you. Visit again. बालमित्रांनो, यापूर्वीही असे संवाद ऐकल्यामुळे या दोघांमधील संवाद तुमच्या लक्षात आला असेल। याप्रमाणे तुम्ही सुद्धा बोलायचा सराव करा। आता आपण एक गेम खेळूयात। लेट्स प्ले अ गेम इन पेअर्स। गेमचं नाव आहे व्हॉट ॲम आय थिंकिंग ऑफ, म्हणजे मी कोणत्या गोष्टीचा विचार करत आहे। तुम्हाला इज इट, डू यू, डू वी ने सुरू होणारे प्रश्न विचारायचे आहेत आणि दुसरा मुलगा येस किंवा नो यामध्ये उत्तर देईल। चला तर मग अभय आणि भूषण यांनी खेळलेला हा खेळ आपण पाहूया आणि इंग्रजी बोलण्याचा सुद्धा सराव करूया। व्हॉट ॲम आय थिंकिंग ऑफ? ट्राय टू गेस। Can you give me a clue? Yes. You may ask me questions. Okay. Is it red? Yes, it is red. Do we eat it? Yes, we eat it. Is it sweet? Yes. Is it an apple? Yay! You guessed it right. Let's play again. Now it's my turn. What am I thinking of? Try to guess. Is it round? Yes, it is round. Do we eat it? No, we don't eat it. Do we play with it? Yes, we play with it. Is it a ball? Yay! You guessed it right now. बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा दोन दोन मित्रांच्या जोड्या करून हा खेळ खेळू शकता। तुम्ही सुद्धा हा खेळ खेळण्याचा सराव चालू ठेवा। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी। थँक्यू, सी यू अगेन।